उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार महेश बालदी आणि मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून अनेक विकास कामे होत आहे. या अंतर्गत कुडावे वडवली येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन महेश बालदी यांच्या 20 लाख रुपये आमदार निधीतून करण्यात आलं आहे. या कामाचे भूमिपूजन नांदगाव सरपंच विजेता भोईर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी कुडावे वडवली येथील रस्त्याच्या कामासाठी भरघोस निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी उरणचे आमदार महेश बालदी यांचे आभार मानले. उरण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे दमदार आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून कुडावे वडवली येथील रस्त्याच्या कामासाठी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन नांदगाव सरपंच विजेता भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच अर्चना पाटील, कुडावे भाजप अध्यक्ष विनायक पाटील, प्रवीण काळभागे, मंगेश वाकडीकर, विजय गवंडी, मनोहर भोईर, अविनाश उद्धार, अशोक कोंडीलकर, सखाराम ठाकूर, दत्तात्रय हातमोडे, शरद वांगेलकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. गावामध्ये वाद घालू नका, भांडण दंडा करू नका, हे पहिल्यापासून म्हणणे आमच्या बरोबर आहे आणि माझे सहकारी सखाराम ठाकूर. कारण का या साहेबांनी शब्द दिला होता, आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो, कशासाठी गेलो आणि का गेलो हे आमचं आम्हाला माहिती आहे. बरोबर आहे, कारण हा जो पूल आहे काल भेंडीचा वाशे लावून होणार नाही. बरोबर आहे, काही काहींना माहीत होतं शिवसेनेमध्ये आम्ही पण होतो, पण काम झालं नाही म्हणून आम्ही इथे पलटी नाही म्हणणार. सत्कार म्हणजे चांगल्या कामासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि ही जी मंडळी जी आलेली आहे ही कुठला पक्ष म्हणून नाही आले, पण यांच्या मागे मी जिद्द आहे. यांनी सांगितलं की तुम्ही चांगलं काम कराल, रिक्षा असोसिएशन असेल, इतर बांधव असतील, तुमच्यासाठी आम्ही तन मन धन अर्पण करून या कार्याला सहभाग करणार आहोत. रत्ना रविसोबत मी गेल्या 2-3 वर्षापूर्वी बोललो होतो, कदाचित जर तुम्ही आम्हाला सपोर्ट करता या विकास कामाला सपोर्ट, आणि आपल्या सर्वांना आता माहीत आहे की कुळाचा रक्षा हा बदलत चालला आहे. या बदलण्यामागं एक 3 अक्षर आहेत, भाज आणि प, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आता विकास कामांना सुरुवात झाली आहे. आणि ती विकास कामं आपल्याला जर तशीच चालू ठेवायची असतील तर आपल्याला या भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करावं लागेल. सर्वप्रथम तर सर्वच मान्यवरांचं मी मनापासून जोरदार स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात आणि या भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार केला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे. आज भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आमदार महेश, आमदार प्रशांतदादा ठाकूर, आमचे मित्र प्रवीणदादा काळभागे यांच्या सहकार्याने आज आम्ही 3-4 वर्षापासून साहेबांना सांगतो आमच्या गावात पाण्याची समस्या. गावामध्ये 8-8 दिवसात पाणी यायचं, परंतु भारतीय जनता पक्षामार्फत कुडावे गावात पाण्याची लाईन आलेली आहे आणि गावात एक आता आम्ही 1 दिवसात पाणी सोडतो आणि रस्त्याची अवस्था खूप वाईट होती आमच्या गावाची. परंतु आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की कुडावे गावाचा विकास हा झालाच पाहिजे, कारण का गेले 10 वर्षापासून गावामध्ये आमचा रस्ता झाला आणि खूप अवस्था वाईट होती, पार्किंगची व्यवस्था नाही, पुलाची समस्या होती. तरी आमदार साहेबांनी आणि आमचे मित्र प्रवीणदादा काळभागे यांनी छातीठोकपणे आम्हाला सांगितलं त्या तुम्ही कामं आणा, आम्ही सर्व तुमची कामं करून टाकतो. आणि आज आपलं कुडावे गावात 2.5 कोटीचा ब्रिज मंजूर झालेला आहे, वडवली कुडावे रस्ता 20 लाख रुपये मंजूर झालेला आहे, कुडावे अंतर्गत रस्ता 20 लाख रुपये मंजूर झालेला आहे, कुडावे गावातील समाज मंदिरसाठी 20 लाख रुपये साहेबांनी दिलेले आहे. परत साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे का नदीला एक संरक्षण भिंत तुम्हाला देऊन टाकू जेणेकरून आमचा इथे एक पार्किंगची व्यवस्था होऊन जाईल. आणि अजून काय असतील समस्या तर साहेब बोलले ते करा, आपण करून टाकू. म्हणजे एक आमदार साहेबांचा एक कामाला साथ आहे म्हणून आम्ही या विकास कामाचं मागे आहे. आता बरेच आमदार आम्ही बघितले नुसते सांगणार काय हा काम करतो तो काम करतो, पण काही गरज नाही. पण महेश बालदे साहेबांचा शब्द असतो, दिला तर तो काम होणारच, आणि प्रवीणदादा त्याच्या मागे फॉलो घेत असतात. आणि सर्वप्रथम मी आभार प्रवीणदादांचे करतो